भिवंडी तालुका सोनाली ग्रुप ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच श्रीमती सौ वैजयंती मनीष कुंवर को सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों की आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं सोनाली ग्रुप ग्राम पंचायत में सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 22 अप्रैल 2024 को सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी सुधाकर सोनौने की अध्यक्षता में व ग्राम सेवक आशीष मनोहर चौहान के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर श्रीमती सौ माया श्रीकांत तरे को बिन विरोध चुना गया। सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सौ माया श्रीकांत तरे को भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली नातेवाईक व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य कर्मचारी तथा सोनाले गांव व सरौली पाड़ा के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल व पुष्प गुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। सरपंच पदासाठी माया श्रीकांत तरे
आपण सरपंचांना स्टेजवर घेऊयचा आहे, बघा त्यांना शुभेच्छा. आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध मान्यवर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत सुस्वागत. शुभेच्छा देऊन झाल्यानंतर जेवणाचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. हा संपूर्ण तरे परिवार आशिष चव्हाण साहेब माझे सदस्य स्टेजच्या पाठीमागे लगेच आपण जेवणासाठी जायचं आहे. सर्वांना विनंती आहे, शुभेच्छा देऊन झाल्यानंतर लगेच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरपंचोय आणि विशेष म्हणजे सरपंच पद मिळालेल्या पदाचा बहुमान वाढल्याशिवाय तर या सरपंच पदाचा मतदारांना जे न्याय देतील अशा शुभेच्छा देखील आपण त्यांना देऊया. अनेक विकास कामं करून आज सरपंच पदावर विराजमान झाले या ठिकाणी शुभागमन आपल्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आनंदच आहे पण या सणाला इतिहास पण याचा हा कार्यक्रम तसा आहे. त्यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. शुभ आहे सर्वांनी या ठिकाणी सर्व जावं इकडे शुभेच्छा. माझ्या आमदार उपप्रधान माझ्या साहेब यांचा आदरणीय करतो. त्यांनी दिलेला शब्द हा प्रत्येक सदस्यांनी पाळलेला आहे. म्हणून तुम्हाला ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी मनपूर्ण अभिनंदन करतो. कारण शब्दाला जागणं हे महत्वाचा विषय. सत्ता येते सत्ता जाते हे सर्व सदस्य चालू असतो. परंतु एखाद्या माणसाचा एखाद्या आपल्या पाठीमागे असलेल्या कार्यकर्त्यांचा जर मान राखून आपण शब्दाला उजवले राहिलेलं दिला तर त्याला मान असतो. तशाच प्रकारे आपल्या सर्वप्रथम मी माझ्या गावातल्या लोकांचे धन्यवाद म्हणतो की त्यावेळी ईश्वर टाकून मला निवडून दिला. तसेच थले परिवार कमिटी आमची ग्रामपंचायत कमिटीचे सदस्य सर्व लोक सर्व पाठीशा त्यांनी मला निवडून घोषण दिला त्यांच्यापासून मी धन्यवाद मानतो. तसेच रुपेश दादा म्हात्रे यावी पण आमच्यावर त्यांच्यापासून कृपादृष्टी आली होती. सोनाले ग्रामपंचायत सरवली सोनाले मी 90% गावातली कामे पूर्ण केलेली आहेत आणि थोडी राहिलेली ती पण पूर्ण करीन. आज मला खूप आनंद होतो, माझ्या परिवाराला पण खूप आनंद झाला. आमच्या गावात 25 वर्षानंतर हा पहिल्यांदा सरपंच पद भेटला आहे. पहिल्यांदा मी माझ्या गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी प्रचंड मताने मला निवडून आणली व आज मला या गावाचा विकास करण्याचा ध्येय दिला आहे तो मी पूर्ण करीन. तसेच आम्ही गावातली बहुतेक कामे पूर्ण केलेली आहेत. अंडरग्राऊंड गटारी रस्ते कोबे तसेच ओपन जिम आणि राहिलेली कामे पण पूर्ण करू. त्याचे श्रेय मी प्रथम आमच्या पूर्ण कमिटीला देणार आहे की त्यांनी दर वर्षाला सरपंच बदलत असल्यामुळे प्रत्येक वर्षी नवीन नवीन सरपंच झाले. त्यांनी दादांच्या नियमाला पालन करून प्रत्येक वर्षी हा राजीनामे दिला आणि पुढचा सरपंच बनण्याची संधी दिली.